सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. मध्यरात्रीपासून मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने त्यांना उपचारार्थ सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अखेर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलवण्यात आलं. आत्तापर्यंत तब्बल 30 विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्था पाहता आत्तापर्यंत 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. आणखी विद्यार्थी वाढण्याची शक्यता असल्यास त्यांची व्यवस्था सिंधुदुर्ग ओरस येथील जिल्हा रुग्णालयात करावी लागेल अशी माहिती निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे यांनी सांगितली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सकाळपासूनच विषबाधा झालेले विद्यार्थी दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित मुलांवर उपचार करण्यास सुरुवात केली. उपजिल्हा रुग्णालयात सुस्थितीत असलेल्या रुग्णांना त्वरित डिस्चार्ज देण्यात आला आणि मुलांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे, सावंतवाडी उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉक्टर धीरज सावंत, डॉक्टर गिरीश चौगुले, डॉक्टर पांडुरंग वजराटकर, डॉक्टर संदीप सावंत, डॉक्टर निखिल अवधूत, डॉक्टर इब्राहिमपूरकर यांच्यासह सावंतवाडीतील खासगी डॉक्टरांनी सुद्धा या ठिकाणी सेवा दिली. त्यात डॉक्टर कश्यप देशपांडे, डॉक्टर शंतनू तेंडुलकर, डॉक्टर दत्तात्रय सावंत, डॉक्टर मिलिंद खानोलकर, डॉक्टर राजेश नवांगुळ, कुडाळ येथील डॉक्टर चुबे आदींसह डॉक्टरांची टीम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तर सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर विक्रम म्हस्के यांच्यासह त्यांची टीम सेवा देत होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण उर्फ बबन राणे, गजानन नाटेकर, विनायक सावंत, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू मसूरकर, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ, नाना पेडणेकर, भाजपाचे युवा पदाधिकारी संदीप बांदेकर यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तर या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगेली नवोदय विद्यालय भेट देत परिस्थिती जाणून घेतली, तसंच अधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातही भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली, तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती जाणून घेतली. तसंच कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही उपजिल्हा रुग्णालयात दाखल होते. कोणत्याही दुर्घटनेत नेहमी तत्पर असणाऱ्या सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मिळताच त्वरित उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत कार्यात सहभाग घेतला. उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेतून बेडपर्यंत नेण्यासाठी त्यांनी मदत केली, तसंच उपचारार्थ दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना तांदळाची पेज आणि त्यांच्या पालकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रवी जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दिलेल्या जेवणात असलेली बटाट्याची भाजी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खाल्ली त्यांनाच उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला, त्यामुळे या भाजीतूनच विषबाधा झाली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दुपारी सांगेली नवोदय विद्यालयात उपस्थित पालकांनी कॅन्टीन चालकाला धारेवर धरलं, मात्र त्यांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचंही पालकांनी सांगितलं. तर नवोदय विद्यालयातील स्वयंपाकगृहाची अत्यंत दुरवस्था असून त्यातील भांडी आणि तेथील सर्वच व्यवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप पालकांनी केला. तसंच विषबाधा झाल्याचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी उरलेल्या अन्नाची त्वरित विल्हेवाट लावली असंही त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी रात्री उशिरा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी उपचारार्थ दाखल असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची विचारपूस केली. यावेळी उपस्थित पालकांनी संबंधित कॅन्टीन चालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावर आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पूर्ण परिस्थिती जाणून घेतली आहे. येत्या मंगळवारनंतर त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित बदल दिसून येतील अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पालकांना दिली.